शाहूनगर येथील मातोश्री कॉलनीमध्ये गटारीचे पाणी व ड्रेनेजचे पाणी साचल्याने रहिवाशांना मोठ्या रोगराईचा सामना करावा लागत आहे. अक्षरशः जमा झालेले घाण पाणी पाहिले तर साऱ्यांनाच या दुर्गंधीचा चीड येणार यात शंका नाही. मातोश्री कॉलनीमध्ये एक ठिकाणी तरी घराच्या दोन्ही बाजूंनी घाण पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने या ठिकाणी घरात प्रवेश करणे कठीण झाले आहे. गटारी लहान पण घाण पाणी मात्र शिवबसवनगर, शिवयोगी शाळा, केली, अन्नपूर्णवाडी, मशीद या सर्व भागातून हे घाणपाणी मातोश्री कॉलनी आणि श्रीराम कॉलनी येथे जमा होते असे यावेळी रहिवाशांनी सांगितले आहे. आणि इथं फार पाण्याविण्याचा त्रास आहे. गटर नाही, काय नाही, रोड नाही, हे करून द्यायचं आमचं हे आहे. आता इथं पाण्याचा काय प्रॉब्लेम, कुठल्या पाण्याचा त्रास आहे? पावसाच्या पाण्याचा? पावसाचं पाण्याचं नाही, आम्हाला वरणं पाणी येते तिकडनं. अन्नपूर्णवाडी कसलं पाणी येतं? कुठलं पाणी येतं ते सगळ्यांचं वापरलेलं गटरचं पाणी, ड्रेनेज गटर सगळं तिकडचं वापरलेलंच पाणी इकडं खालती येतं. इकडं इकडं डवनल म्हणजे इकडंच आहे नाही पाण्याचं, सगळं इकडंच येणार की मग इकडं गटर पहिला पाहिजे की गटरचं पहिला हे पाहिजे? नाही गटर करायचे ते रोडच करले तर कसं होणार? आणि इकडचं रोड करत नाही म्हणाले त्यांनी, मग इकडं कोण पाण्यात राहणार? हे घाण सगळं कोण बघणार? हे घाणाचं विचार करायला पाहिजे की सगळेजण? हे कॉलनी बेनकेनची आहे, ग्रामीणमध्ये येते त्यांचं. खरं ग्रामीण पंचायतीने करलेलं आहे त्यांचं, आमचं ग्रामीणमध्ये येते ते समोरचं घर. हे बेनकेनचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री कॉलनी आणि श्रीराम कॉलनीमध्ये ही समस्या असून याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आमदार अनिल बेनके यांनी लेआउट करून प्लॉट विक्री केले आहे तेव्हापासून आज तागायत याकडे कोणीच लक्ष दिले नाही. एकीकडे महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात येते पण रहिवासी सांगतात की कंगराळी पंचायतीमध्ये ही व्याप्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही इकडे शाहूनगर श्रीराम कॉलनी मातोश्री कॉलनीमध्ये 5 वर्षापासून राहतो. ही परिस्थिती 5 वर्षापासून आहे तसंच आहे, अजून काही सुधारणा झालं नाही. आणि काय इकडं ह्या पाण्याला जायसाठी वाटसुद्धा नाही. इकडं समोर जर हे कोण बी हे कॉर्पोरेशन म्हणा नाही तरी पंचायतचे कोणी आता आम्हाला CDP ते करून दिले पाणी जायसाठी, तरी हे पाणी इकडं थांबून राहत नाही. ह्या पाण्यामुळे एवढं दुर्गंधी पसरालं आहे, लहान पोरं आहे, डेंग्यू मलेरिया हे व्हायला आहेत. आणि ह्याच्यासाठी काय तर तुम्ही सगळेजण काय तर करून द्यायला पाहिजे पाण्यासाठी, हे पाणी जायसाठी वाढते करा. हे त्यानंतर हे पाणी थांबल्यामुळे एक नाही विहिरीत पाणी झाले, अजून इकडं नळाचं कनेक्शन नाही आलं आहे अजून. मग हे विहिरी बाद झाले आहेत वरच्यावर, तर पाण्यासाठी आम्हाला खूप प्रॉब्लेम होलं आहे. तर आमची विनंती आहे की कुणी बी राहून दे, कॉर्पोरेशन राहून दे या पंचायत राहून दे, हे ताबडतोब जरा CDP करून हे पाण्याला समोर जायसाठी जरा वाट केला तर बरं होईल, हीच आमची विनंती. पंचायत आणि कॉर्पोरेशनकडे अनेक वेळा तक्रारी नोंदविल्या आहेत. विठलाई नाला म्हणून पूर्वी नोंद असलेला हा नाला महानगरपालिकेने दुरुस्त करून समस्या सोडविणे गरजेचे होते पण यावर काहीच योजना राबविली नाही. पंचायत आणि कॉर्पोरेशनच्या दुर्लक्षामुळे या कॉलनीतील लोकांना अनेक रोगराईंना सामोरे जावे लागत आहे. पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन CD वर्क व गटारी बांधून देण्याची मागणी श्रीराम कॉलनी व मातोश्री कॉलनीतील रहिवाशांनी केली आहे. जर हे कार्य केले गेले नाही तर पंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.